नमस्कार, आज आपण बनवत आहोत शेवपुरी। आणि या शेवपुरीसाठी लागणारी पुरी देखील आपण घरच्या घरी बनवणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरू करूया। इथे मी घेतलेला आहे एक वाटी मैदा। आता मी मैदा एका भांड्यात ओतून घेतला, त्यामध्ये थोडंसं ओवा टाकते हाताने क्रश केलेला। आता ओवा घालून झाल्यानंतर या मैद्यामध्ये घालणार आहोत आपण स्वादानुसार थोडंसं मीठ। मीठ घालून झाल्यानंतर घालणार आहोत एकदम कडक असं तापवलेलं 2 ते 3 चमचे तेल। तेल हे आपण छान असं गरम करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचं, म्हणजे ही जी पापडी होणार आहे आपली पुरी तयार, ती अशी कडकडीत कुरकुरीत छान अशी बनेल। आता हे सर्व झाल्यानंतर तेल छान असं मैद्याला चोळून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना आपल्याला घट्टसर मैदा मळायचा आहे, हा अग पातळ असं मळायचं नाही आहे, एकदम घट्ट पिठाचा गोळा मळून ठेवून द्यायचा आहे आपल्याला 15 ते 20 मिनटं। आता हा गोळा तयार झालेला आहे, याला मी झाकून ठेवते बाजूला 15 ते 20 मिनटं। 15-20 मिनटानंतर बघा याचे 2 भाग केले आणि आता हे मी लाटून घेते। आता हे लाटताना मी कुठल्याही पिठाचा वापर नाही करणार आहे, असंच लाटून घेणार आहे। पीठ लाटलं तर ते तेलात पडतं, त्यामुळे मैदा असं छान असा आपण डायरेक्ट असं लाटलं तरी चालतं का, तर मळताना आपण तेल घातलेलं आहे अजिबात चिकटत नाही। आणि शक्य तेवढं पातळ लाटून घ्या। तर मी अशी एक पोळी लाटून घेतली मैद्याची पातळ। आता कोणत्याही बरणीच्या झाकणाने किंवा एखादं छोटंसं गोल राऊंड मोल्ड वगैरे असेल त्याच्याने असं शेप देऊन ह्या पुऱ्या बनवायच्या। या मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या। आता काय करायचं, ह्या सगळ्या पुऱ्यांना आपण होल पाडून घ्यायचे काट्या चमच्याने किंवा चाकूच्या सुरीच्या साह्याने। इथे मी सुरीच्या साह्याने असे होल पाडून घेते, म्हणजे ह्या पुऱ्या फुगणार नाहीत। आणि एका कढईत किंवा खोलगट भांड्यात आपण तेल गरम करून घ्यायचं आणि तेल एकदम स्लो करायचं, त्यामध्ये ह्या पुऱ्या टाकायच्यात आणि आपल्याला तळून घ्यायच्यात। एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला स्लो गॅसवरतीच हे तळायचं आहे, अगदी फास्ट करू नका, नाही तर पुऱ्या आतून कच्च्या राहतील किंवा मग काय होईल त्या फुगतील। तर ह्या मी सर्व पुऱ्या एक एक करून याच्यात सोडते आणि छान असं लालसर रंग येईपर्यंत स्लो गॅसवरती तळून घेते। रंग बदलत चाललेला या पुऱ्यांचा, याच्यात मी अजून पण घालते तळण्यासाठी पुऱ्या। ज्या सगळ्यात पहिला आपण पुऱ्या टाकलेल्या त्यांचा रंग बघा कसा छान आलेला आहे। अशाच सगळ्या पुऱ्या गोल्डन कलरच्या झाल्यानंतर मी काढून घेते आणि बाकीच्या राहिलेल्या पण याच पद्धतीने पुऱ्या बनवते। तर ह्या आपल्या शेवपुरीची पुरी तयार झालेली आहे पापडी। आता इथे मी घेतलेला आहे बटाटा, त्या बटाट्यामध्ये घातलेलं आहे चाट मसाला आणि थोडंसं मीठ। या पुऱ्यांवरती आपण बटाटा ठेवला, त्यानंतर थोडंसं वरून कांदा। कांदा घालून झाल्यानंतर आपण घालणार आहोत टोमॅटो, ते पण थोडं थोडं। आता टोमॅटो घालून झाल्यानंतर घालायचं आहे आपल्याला यामध्ये चटण्या। आता ही हिरवी चटणी घातली, तिखट असणारे ही पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी। त्यानंतर घालते चिंचगुळाची आंबट गोड चटणी आणि त्यानंतर वरतून बारीक शेव 0 नंबर शेव ही। आता सगळ्यात शेवटी आपण थोडंसं कोथिंबीर घालूया। इथे मी खारी डाळ तिखट डाळ घातली थोडीशी आणि त्यानंतर कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर घालून झाल्यानंतर वरून चाट मसाला टाकला। तर तयार आहे आपली ही शेवपुरी। घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या पुऱ्या आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि हो, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू। भेटू पुन्हा।